संस्था विटा यांच्या वतीने नाभिक समाजातील समाज बांधवांना अन्नधान्याचे व घरगुती साहित्याचे किट वाटप। मान्य युवा नेते डॉक्टर जितेश भैया कदम, मान्य संतोष गोर उपविभागीय दंडाधिकारी विटा व सोमनाथ साळुंके महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नाभिक समाज यांच्या हस्ते करण्यात आले। माननीय प्रताप शेठ दादा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली यांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले। या किट मध्ये एकूण 20 वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे। या प्रसंगी प्रतिनिधी स्वरूपात काही मोजक्याच नाभिक बंधूंना किट वाटप करण्यात आले व बाकी उरलेल्या बांधवांना त्यांच्या घरी पोच करण्यात आले असं विठ्ठल साळुंके यांनी सांगितले। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सौ सुलभा दाटे, पंचायत समिति सदस्य श्री संजय मोहते, श्री अमोल माळी, सयाजी दनवडे, श्री शशिकांत आदाटे, श्री विश्वास सूर्यवंशी, श्री नितिन खंडागळे, दत्ता गायकवाड, राजू गायकवाड, राजेंद्र निक्कम, सतीश सूर्यवंशी, विलास यादव, राजेंद्र शिंदे, विठ्ठल गोरपडे, रमेश शिरतोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू राजे यांनी केले, तसेच आभार रमेश शिरतोडे यांनी मानले। उपस्थित सर्वच मान्यवर आणि उपस्थित समाज सर्व आपल्या शाळेत गेली 1.5 वर्ष झालं, आपले व्यवसाय बंद आहेत, त्यामुळे आपल्यापुढे मोठी अडचण निर्माण झालेली आहे। चरितार्थ चालवणे सुद्धा अवघड झालेलं आहे। आपले दुकानाचे भाडे त्याबरोबर लाईट बिल भरणं सुद्धा आपल्याला अडचणीचं ठरलेलं आहे। काही जणांच्यावर तर उपासमारीची वेळ आली आणि अशा परिस्थितीमध्ये जगण्याची लढाई आपली चालू। माननीय प्रताप शेठ दादा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आमची संस्था कार्यरत असून सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याला थोडाफार हातभार लावावा या हेतूने आज आम्ही अन्नदान किट वाटपाचा कार्यक्रम करीत आहोत। सुप्रताप मानव कल्याण संस्थेने या अगोदर पण गेल्या वर्षभरात 10,000 सॅनिटायझरच्या बॉटल वाटलेल्या आहेत, 10,000 मास्क वाटलेले आहेत, 500 अन्नधान्याचे किट वाटलेले आहेत, त्याबरोबर पारेल ते हायड्रोक्लोरिपिन ॲसिड सर फवारणी करून सर्व गाव स्वच्छ केलेलं आहे, आर्सेनिक अल्बम 10,000 गोळ्या वाटलेल्या आहेत। असे या विभागात बऱ्यापैकी कोरोनाच्या काळात सुप्रताप मानव कल्याण संस्थेत काम केलेलं आहे। आज आपण नाभिक समाजाला या अन्नधान्याचे किट आपण वाटप करत आहोत। सुप्रताप मंगल मानव संस्थेच्या वतीनं आता हा जो उपक्रम राबवला, हा उपक्रम गावाच्या दृष्टीनं आमच्या तालुक्याच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उपविभागाचे अधिकारी प्रांसाहेब, जिल्ह्याचे युवक नेते आदरणीय जितेश भैया, राज्याचे उपाध्यक्ष सामसाहेब आणि ज्याने हा उपक्रम राबवला ते प्रताप दादाच्या नेतृत्वाखाली काम करणारे विठ्ठल भाऊ साळुंके, आमच्या कारखान्याचे व सोन्या कारखान्याचे वाईस चेअरमन, सर्व आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य। मी प्रताप दादांना आभार मानतो की ज्या ज्या वेळेला माझी प्रसंगी तालुका प्रसंगी त्यावेळेला ही संस्था सरकार संस्थेमध्ये काम करण्याची इतर संस्थेसुद्धा कलाकला आणि सांस्कृतिक मंडळमध्ये सुद्धा असेल किंवा विविध अडचणच्या काळात ही संस्था प्रत्येक वेळेला हात देण्याचं काम ही तालुक्यात अग्रेसर असणारी ही पतसंस्था आहे आणि त्या प्रतापदादाच्या माध्यमातून आमच्या गावाला नाभिक समाजाचा जे गेले महिना निर्माण झाले पूर्णपणे बंद असल्यामुळे हा अडचणीचा प्रसंग आहे आमच्यातल्या ह्या समाजावर। त्या एक खरीचा वाटा म्हणून आदरणीय दादाच्या नेतृत्वात काम करणाऱ्या मानव संस्थेने दिल्याबद्दल मी आमच्या गावाच्या वतीनं आणि आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व गावाच्या वतीने त्यांचा आभार मानतो। असं जर करता आलं तरी आपल्या तालुक्यापर्यंत जरी करता आलं तरी सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये समाधानी आहोत। आमच्या भावना या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवाव्यात अशी विनंती मी प्रांतसाहेबांना करतो। भैया तर आपले जिल्ह्याचे नेते आहेत, जे आता मी त्यांच्यापुढे मानण्यापेक्षा तुम्ही समजून घ्यावं आमच्या भावना काय आहे आणि त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं न्याय देता येईल या समाजाला याविषयी हालचाल करावी असं माझी विनंती या ठिकाणी आहे। परिस्थिती खरोखर गंभीर आहे, कारण आज भावणीसारख्या गावामध्ये त्या परिस्थितीची जरी जाणीव होत नसली, कारण काय होतं की काही ठिकाणी ज्या गावामध्ये कोरोनाचे पेशंट कमी आहेत त्या ठिकाणी आमचे काही लोक व्यवसाय करत असतील पण सर्वच करत नाही। परंतु शहरासारख्या ठिकाणी, निमशहरीसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी 5-5, 7-7 हजार रुपये महिन्याला भाडा आहे त्या ठिकाणी 6-6 महिने दुकानं बंद आहेत, ते भाडं थकीत आहे, वीज बिल आहे आणि जीवनावश्यक खर्च, रोजच्या उपजीविकेचा खर्च प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे। अशी एक प्रचंड मोठी समस्या व्यावसायिकांच्या समोर या ठिकाणी निर्माण झाली आणि या सर्व परिस्थितीमध्ये मी मनापासून मगाशी आभार व्यक्त केले, पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो या उद्योग समूहाचे की तुम्ही त्याची जाणीव ठेवून एक आपलंच म्हणून या ठिकाणी पुढाकार घेतलात आणि मदत करण्याचं धोरण ठेवलं। अशाच प्रकारचं प्रेम नाभिक समाजावरती सर्वांचंच भविष्यामध्ये राहावं
अभी मी विनंती या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो आणि या आयोजित केलेल्या उपक्रमाबद्दल आयोजकांचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद आहे त्यामुळे त्यावर मी भाष्य करण्यास वैयक्तिक नाही आहे, पण आमच्या स्तरावर सुद्धा जे काही घटक आहे, मगाशी मी फोन करत असताना आपल्याला ही माहिती आहे की जी लोक बाधित आहे त्यांना काय देता येईल शासनाकडून, म्हणजे आमच्याकडून ज्या वेगवेगळ्या विभागाचे कृषी विभाग आहे, माझ्याकडे ग्रामीण विकास महाशय डिलिव्हरीशी बोलत होतो, कृषी अधिकारी आमचे एस ए साहेब तांबे साहेब त्यांच्याशी बोलत की आपल्या बाधित लोकांना काही देता येईल का, त्याचाही आम्ही विचार करतो आहे, किंवा एखादा वंचित घटक आहे त्यांना काही देता येईल का, त्याचा निश्चित आम्ही नक्कीच विचार करतो आहे। काम करत असताना खूप अडचणी असतात हे तुम्हालाही माहिती आहे। मी आपल्या शिवप्रताप उद्योग समूहाचं निश्चित अभिनंदन करेल की अशा वेळेस ते एक ऑल पोर्टल टॉपवर एक चांगला उपक्रम राबवित आहे, त्यांना निश्चित प्रशासनाकडून मी शुभेच्छा देतो। मला या ठिकाणी बोलवलं आहे आणि एक तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल संजय काकास मनापासून धन्यवाद। शिवप्रताप मानव कल्याण संस्थेच्या वतीने धान्य वाटपाचा कार्यक्रम आपल्या ग्रामीण समाजातील सर्व बांधवांसाठी घेण्यात आला। त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या या खानापुरण अडपाडीचे माननीय प्रांतसाहेब गोरसाहेब या ठिकाणी उपस्थित, ज्यांनी मगाशीच त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि समाजाबाबतीमध्ये त्यांची भूमिका ज्या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर मांडली, असे या समाजाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सोमनाथजी सावंके या ठिकाणी उपस्थित, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आज नावारूपाला आला आणि गेल्या कित्येक दिवसापासून या संस्थेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची, लोकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतात असे आमचे तरुण तडफदार सहकारी विठ्ठल साळुंखे या ठिकाणी उपस्थित, आमचे सयाजी घनवडेजी आमच्या कारखान्याचे संचालक, त्याचबरोबर या परिसराचे आपले पंचायत समिती सदस्य संजयजी मोहिते या ठिकाणी उपस्थित, राजेसन आमचे संजय निकम रमेश शिरतोडे, सर्व पदावरील सर्व मंडळी, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी या गावातील आणि सर्व पत्रकार बांधव। खरं तर आजचा हा कार्यक्रम घेत असताना विठ्ठल सावंकेंनी मला आधीच त्याचं नियोजन त्यांनी सांगितलं होतं की अशा प्रकारे आम्ही आता किट वाटपाचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी घेतोय आणि विशेषतः आम्ही पहिल्यांदा नाभिक समाजातील आपल्या सर्व बांधवांना त्या